Oh,
बाबा जी सतरो दास तो का ओम नमो जी आत्या ओम नमो जी आत्या वेद प्रतिपात्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा दैवा तुचि गणेशो सकलार्थमति प्रकाशो मने निवृत्ति दासो अवधारी जो जी जयांच किलिया स्मरण हो या सकल विद्यांचे अधिकरण तेच बंधु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार होनि आता प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती अशी मूर्ती की त्या मूर्तीचा विचार करत असताना कोण आहेत साक्षात आमचे जगद्गुरु तुकोबराय या तुकोबरायांची ख्याती पाहत असताना पहिल्यांदा प्रथमता जी साधना त्यांनी जीवनात केली या साधनेचं अधिकाधिक महत्व जाणून साधना नेमकी काय आहे जो साधक आहे या साधक कशाला म्हणावं कारण साधना करत असणारा जो साधक वर्ग असतो त्या साधकाची स्थिती काय असावी साधना काय आहे आणि साधकाची स्थिती कशी असावी हे बघण्यासाठी आमच्या जगद्गुरु तुकोबारायांकडच्या जीवनाकडे किंवा जीवनचरित्राकडे आपण बघितलं पाहिजे साधकाची पवित्र तुळस साधकाची पवित्र तुळस ज्यांनी भजनाचा कधी नाही केला अळस आणि जे वारकरी संप्रदायाचे झाले उंच शोभणारे असे कळस असे असणारे आमचे जगद्गुरु तुकोबाराय त्या तुकोबारायांचा हा चार चरणांचा स्थिती सांगणारा पण आत्मस्थिती स्थिती कोणती आहे ही आत्मस्थिती आहे आणि आत्मस्थितीनुसार जी आळवणी ज्या परमात्म्याला केली आहे पण परमात्मा कोणता आहे परमात्माच आपल्याला जाणून घ्यायचा आहे आणि जिला साध घातली साध कोणाला आईला आईला साध घातली या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात पहिल्या शब्दामध्ये बघितलं तर धाव शब्द सांगितलाय धाव धाव घाली आई आता पाहतेस काही काय वर्णन करतात आमचे जगद्गुरु तुकोबाराय धाव घाल ग आई आईलाच उपदेश होऊन किंवा आईलाच का म्हटले कारण आई ही प्रेमाची सावली हो पहिला शब्द इतका सुंदर वापरलेला आहे आणि त्या आईला साथ घातली धाव घाली आई आता पाहते सकाळी तू पाहू नको ग पण काय पाहते पाहण्याचा जे दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन जगद्गुरु तुकोबाराय तो आम्हाला या पहिल्या चरणात शिकवतात त्यानंतर पुढे सांगितलंय तू आता वेळ करू नको विलंब लावू नको उशीर करू नको त्वरा कर लगभग कर आता काय झालंय मला राहवत नाही ग धीर नाही माझे पोटी माझ्या पोटी धीर नाही दम राहिला नाही मला तेवढाही वेळ नाही का मी त्याची वाट बघू शकेल म्हणून धीर नाही माझे पोटी झालो वियोग पोटी इथं उत्तरार्धामध्ये खूप गहन सांगितलेलं आहे काय कि झालो वियोग हिमपोटी पण झालो नेमकं काय हा शब्द का वापरला असेल जगद्गुरु तुकोबारायांनी मग झालो वियोग हिमपोटी हिमपोटी म्हणजे दुःखी दुःखी झालंय माझं मन दुःखी आहे आणि ही एक आपली समस्या आपल्या अंतकरणामध्ये असणारं दुःख त्या आईजवळ त्या परमात्म्याजवळ आमचे जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत पण पुढे सांगतात का या ठिकाणी हे सांगतात का या ठिकाणी या दोन चरणात वर्णन केलं त्याच्या तिसऱ्या चरणात सांगतात की काय झालंय करावे शीतळ बहु झाली हळहळ तुम्ही काय करा शीतलता निर्माण करा माझ्या पूर्ण या देहामध्ये ज्या संसारामध्ये राहून मी तापलो आहे ना तो संसारामधला ताप दूर कर नवे नवे त्याच्यामध्ये काय कर शीतलता निर्माण कर म्हणून शीतलता सांगितली आहे करावे शीतल बहु झाली हळहळ हळहळ म्हणजे तळमळ खूप व्यक्त केले आमचे जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी ही भावना आहे करुण भावना आहे आपल्यासारखी नाही हो करुण त्या ठिकाणी इतके लीन होऊन सांगतायत करुणाभावामध्ये हे सगळं वर्णन करतायत आणि अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे डोई कई ठेवी न हे पाई कि मला इतकी घाई झाली आहे की मी कधी माझं मस्तक तुझ्या चरणांवर
अर्पण करणार किंवा चरणांवर ठेवणार आहे इतकी मला घाई झाली आहे. म्हणून तुका म्हणे डोई कई ठेवी नाही पायी. मी कधी कधी अशी वेळ येईल कधीही जीवनामध्ये अशी संगत घडेल की मा तुझ्या चरणांवर माझं मस्तक मी ठेवू शकेन असा भाव. कारण त्याचा महिमा काय आहे हे चौथ्या चरणात सांगितलं बरं का. उगीच नाही तीन चरणांमध्ये एवढी प्रार्थना केली कारण जे प्राप्त करायचं आहे प्राप्त आपल्याला आधीपासून आहे पण ते काही कारण असतं दूर लोटल्या गेलेलं आहे. म्हणून प्राप्तव्य स्थिती प्राप्त करण्यासाठी कारण जो हा भाव आहे ना हा फक्त आणि फक्त साधकामध्ये असतो इतर कोणामध्ये नसतो. कारण साधक काय असतो या ठिकाणी पूज्य असतो. पण ज्या वेळेस तो या स्थितीपर्यंत पोहोचत असतो त्याचा स्वतःचा पूज्य भाव तो निर्माण झालेला असतो. म्हणून हा पूज्य भाव काय आहे आणि मी पूजक कोण आहे इथे विनवणी केली आळवणी केली सार घातली सुंदर सुंदर वर्णन. कारण आमच्या जगद्गुरु तुकोबायांचे शब्द म्हणजे काय सांगावं किती सुंदर अशा या गाथेमधील. कारण त्याला पाचवा वेद म्हटलाय पंचम वेद निर्माण करणारे आमचे जगद्गुरु तुकोबाय यात मध्ये वर्णन सांगताना सांगतायत प्रत्येक अभंगाचा भाव इतका भाव आहे. पण तेवढ्या ठिकाणी आपण तो त्या भाव रूपाने भक्तीने तो प्रेमाने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. कारण काय आहे आपल्याला वाटतं फक्त कीर्तन ऐकायचंय बघायचंय की नाही आता आपण पुढे बघणार आहोत. आणि म्हणून या चार चरणांमध्ये जे वर्णन आमच्या जगद्गुरु तुकोबायांनी केले आहे याचाच हा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं उचित. तो म्हणजे असा की या श्री क्षेत्र अगदी पावन पुनीत असणारी ही नगरी आपल्या या नगरीचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. कारण कमी आहे म्हणण्यामध्ये काय आहे आपण सर्व भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आणि महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्यानंतर असे संत आपल्याला प्राप्त झाले आहे की त्यांना राष्ट्रसंत म्हटलेलं आहे. आणि राष्ट्रसंत आपल्याला जर या जीवनामध्ये या नरदेहाला येऊन जर त्यांची संगत त्यांचे विचार त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त होत असेल तर आपण का आपल्याला भाग्यवान म्हणायचं नाही. आपण सगळे काय आहोत पुण्यवानही आहोत आणि भाग्यवानही आहोत. अशा या पवित्र पावन नगरीमध्ये श्री क्षेत्र आपलं निफाड आणि त्यामध्ये असणारा भाऊसाहेब नगर हा भाग या ठिकाणी श्री क्षेत्र नर्मदेश्वर महादेव मंदिर. कारण जागेची महती कारण क्षेत्र काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये किंवा गीतेमध्ये आपण जर विचार केला क्षेत्र काय आणि क्षेत्रज्ञ काय पण या क्षेत्राचा महिमा आपल्याला जाणून घ्यायचा आहे नर्मदेश्वर महादेव भगवान. कारण त्याची इतकी महत्ता आहे महती आहे नर्मदा माता नर्मदा हर हर गंगे म्हणतोय नर्मदे हर. आणि त्या नर्मदाच्या जलामधला ज्या नदीच्या प्रवाहामध्ये गंगेमध्ये असणारा ज्या गोट्यांचा समावेश कारण त्याची महती अशी आहे का तिथून मिळालेले जे शिवलिंग आहे. कारण आता पुढे विचार आपल्याला अभंग पण बघायचा आहे पण आला विषय लगेच की नर्मदा की या ठिकाणी स्वतः भगवान शिवांच्या घामापासून जी कन्या निर्माण झाली ती म्हणजे आमची नर्मदा मैया माता आहे. माता आपल्याला किती माता आहे आणि कोणी बघा लहान आहात म्हणू नये आपल्याला सगळे बरं का माता गीता माता आहे गो माता आहे आपली ज्या धरणी माता आहे नर्मदा मैया गंगा माता भारत माता किती माता आहे आणि जन्म देती माता. परंतु याचं असं महत्व आहे की जिथून जो गोट आहे जे लिंग आहे त्याला प्राणप्रतिष्ठा सुद्धा करण्याची गरज नाही इतकी महती आहे. आणि त्याच ठिकाणी असणारं नर्मदेश्वर महादेव मंदिर या प्रांगणामध्ये आपल्या राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या कृपाशीर्वादाने तसेच राष्ट्रीय अध्यक्ष गुरुवर्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज पंचशंभू दशनाम जुना आखाडा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीत साधवया भक्ति काज साधवया भक्ति काज Oh,
आणि कोणती काम करून जाईल सांगता येणार नाही. म्हणून आपण जे करत आहोत धर्माचं कार्य करत असतो. म्हणून जे संत माय बापांनी आपल्याला शिकवण दिली आहे मग नेमकं काय करायचंय हेच या नवरात्रीच्या उत्सव काळामध्ये काहीतरी घेऊन जायचंय. बघतो आपण बसलो आहोत कीर्तनाच्या धर्म मंडपामध्ये पण जाताना विनोदच नाही सांगत मला विनोद थोडासा विचार करून सांगते. जाताना काहीतरी चांगलं घेऊन जायचं कसं घेऊन जायचं विनोदाचा भाग नाही पण ज्या पद्धतीने गाईचं शेण असतं गाईचं शेण ज्यावेळेस जमिनीवर पडतं जमिनीवर पडल्या पडल्या आपण ज्यावेळेस ते उचलायला जातो उचलत असताना ते काही नुसतं शेण येत नाही त्याच्याबरोबर काय असणार काय असतील गवत असतील थोडे बारीक खडे असतील ते सुद्धा उचलून घेऊन जातं. मग आपण इथून जात असताना या धर्म मंडपामधून घेऊन जात असताना काहीतरी बरोबर घेऊन जायचं झटकून नाही जायचं फार सवय लागून जाते झटकून जातो मग कसं काय आपल्या बरोबर येलो. ही महत्वाची शिकवण आहे हेच आपल्याला संदेश देत असतात संत महात्मे. म्हणून आमच्या जगद्गुरु तुकोबारांची जी भक्ती आहे ही साधन आहे त्या साधनेचं नेमकं फळ त्यांना कसं प्राप्त झालं मग भक्ती भक्ती नेमकं भक्ती तरी कशी करायची आणि भक्तीच करण्याचा हा पर्व काळ आहे कारण हा नवरात्र दिलेला आहे. या नवरात्रांचं वर्णन जर पाहिलं किती रात्री आहेत नऊ रात्री आणि त्यानंतरचा पुढचा 10वा दिवस फार महत्व दिलेला आहे. या 10 दिवसाचं महत्व आपल्याला बघायचं आहे. नवरात्र काय आहे कारण नऊ रात्रींमध्ये आपल्याकडून 9 प्रकारच्या भक्ती झाल्या पाहिजे. कोणत्या भक्ती? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम सख्यम दास्यम आणि आत्मनिवेदनम. ही सुद्धा आत्मनिवेदन भक्ती जगद्गुरु तुकोबार सांगतात. आत्मधला निवेदन करायचं. निवेदन माहिती आहे तुम्हाला आपल्याकडे काहीतरी काम करून घ्यायचं असेल तहसीलदाराकडून आपण निवेदन देतो निवेदन पत्र पण त्या निवेदन पत्रामध्ये जी पूर्तता करावी लागते त्याच्यातलं एखादा जरी कागदपत्र कमी राहिलं परत माघारी येतं की नाही मग परत आपल्याला पूर्तता करावी लागते. तशीच या भक्तीच्या पायऱ्या आहेत. या पायऱ्यांद्वारे आपल्याला तिथपर्यंत पोहोचून विजयादशमी साजरी करायची असते. एरवी विजयादशमी अशी करू आपण पूर्ण चपळ करू बरोबर आहे की नाही पण का ध्वज लावला जातो हा विजयाचा ध्वज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणून बघा या 9 दिवसाचं महत्व कसं आमच्या नाथ महाराजांनी सुंदर वर्णन सांगितलंय. नवमीत भक्तीच्या ज्ञानेश्वरी मध्ये सुंदर वर्णन केलंय. तू मन मी हे चिकली
माझी या भजनी प्रेमधरी ते सर्वत्र नमस्कारी मज एकांते. काय कर, आधी अर्जुनाला उपदेश केला आणि त्या उपदेशाद्वारे सांगितलं तू काय कर, आधी मनाला उपदेश कर आणि त्यावेळेस तुझी दृष्टी सुद्धा बदली. पण आपलं तसं नाही, मनाला शिकवत नाही, बाकीच्यांना शिकवण्यात वेळ घालतो. विठ्ठल विठ्ठल आधी मनाला शिकवायचंय आणि मग मनाला उपदेश केला तर ते मन बरोबर ऐकतंय. कारण आपल्याला किती मन आहे, एक दोन दोन आहे ना. खरंच एक जागृती आणि एक स्वप्ती अवस्थेमध्ये असतं. पण आपण म्हणतो कुठे जायचं असलं तर आपल्याला वाटतं एक मन म्हणतं जावं आणि एक मन म्हणतं नाही जावं. काय करावं आता, किती मन आहे. मन आहे एकच पण त्याची अवस्था बदललेली असते. म्हणून पहिल्यांदा मनाला उपदेश केला. मग या नवविध भक्तींच्या नवरात्रींद्वारे जी भक्ती करतो, मग भक्तीमध्ये पहिली पायरी जिला दिले प्राधान्य ती आहे श्रवण भक्ती. या श्रवण भक्तीमध्ये खूप महत्व झालं म्हणून आपण श्रवण करायचं, कीर्तन ऐकायचं नाही. श्रवण करायचं, श्रवण ऐकणं वेगळंय, या कानातून ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं, याला फरक पडतो. पण श्रवण करायचं म्हणजे कसं, ते ऐकल्यानंतर पुन्हा त्याच्यावर मनानं चिंतन करणे, याला श्रवण म्हणतात. उदाहरणार्थ जर पाहिलं, कारण आजचा दिवस म्हणजे तिसरा दिवस आहे आपल्या सप्ताहाचा, तिसरी माळ चतुर्थी जरी लागली तर तिसरी माळ आपण म्हणू, बाकीचं वर्णन उद्याच्या दिवसाला आहे. मग बघा, या तिसऱ्या दिवसाचं सुद्धा इतकं महत्व आहे. या तीन अंकामध्ये आध्यात्मिक दृष्ट्या जर विचार पाहिला तर पहिलेच ज्या आदिशक्तीने ही रूप धारण केली, या आदिशक्ती मातेचं सुद्धा वर्णन तीन गुणांमध्ये आहे. महाकाली, महालक्ष्मी, सरस्वती, सत्वरज आणि तमोगुण. भगवान शिवांचे तीन नेत्र, भगवान शिवांना आवडतं पान बेलाचं, त्रिदळयुक्त, त्रिगुण, त्रैलोक्य आणि सुंदर अशा पद्धतीने तिनांकाचं वर्णन आहे. पण बघा, त्या तिघांमध्ये आपण एक दृश्य पाहिलंय, तीन माकडं, बुरामत कहो, बुरामत सुनो, बुरामत देखो, हे तीन सांगतात. पण एका ठिकाणी असं झालं, एका मूर्तीकाराने तीन मूर्त्या बनवल्या, तीन मूर्त्या बनवल्या आणि त्याच्यामध्ये अशी तफावत बनवली तर त्या काळीद्वारे त्यांचं परीक्षण केलं जायचं. परीक्षण करताना सांगितलं बघ कोणती मूर्ती योग्य आहे. तर एका मूर्तीची तपासणी केली काळीद्वारे तर तिच्या एका कानात टाकली, ती दुसऱ्या कानातून बाहेर आली, तिला कमी दर्जा दिला गेला. दुसरी जी होती ना ती एका कानातून टाकली पण ती थोडं आतमध्ये जात होती, थोडस आतमध्ये जात होती. पण एक अशी होती की ती पुन्हा बाहेरच आली नाही, ही तशी भक्ती असावी. एकदा की ते कानांच्या या द्वारांद्वारे, नऊ द्वारांमधलं कर्ण, या द्वारातून आतमध्ये गेलं पाहिजे. आपण डोळ्यात ड्रॉप टाकतो की नाही डोळ्यात औषध, कधी कधी घशात येतं का नाही, नाकात टाकावं तरी घशात येतं, मग लक्षात घ्यायचंय. मग हे ऐकल्यानंतर आतमध्ये जाऊ द्यायचं. पण आपलं असं आहे ना, त्या आत जाण्याच्या आधी दुसरा दरवाजा खोलतो. कोणता, हे मुख आहे तेवढं चांगलंय, आहे तेवढं वाईट. आमच्या संतांनी सुंदर सांगितलं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा किंवा हरिमुखी गाता हरपली चिंता. पण या मुखाचा सदुपयोग करायचा आहे, थोडा वेळ बंद ठेवायचंय. जर काही तरी ज्ञान आपण ऐकलं तर तेवढ्या वेळ मौन, भार वर्णन आहे या मौन व्रताचं. अनुष्ठान ज्या वेळेस आपण करत असतो हा साक्षात भगवंताचा अनुसंधान असतो, अनुसंधान. कारण मौनात सर्व साधे येते. ज्या वेळेस आपण मौन धारण करतो आपलं वाणीला सिद्धता येते, वाणी पवित्र होते. वाणीमध्ये जे बोलतो ना ते खरं होण्याची ताकद, सिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य या मौन व्रतामध्ये आहे. म्हणून एवढं अट्टहासाने आमच्या संतला राष्ट्रीय राष्ट्र संत जनार्दन स्वामी महाराजांनी, बाबाजींनी आपल्याला सांगितलं की 7 दिवसांचं मौन व्रत करा, अनुष्ठान करा, की जेणेकरून ती टिकून ठेवली पाहिजे, वाया घालवायची. कारण ती शक्ती आहे, ती शक्ती जितकी महत्वाची आहे ती आदिशक्ती माता आपल्याला देते. कारण हे शक्तीचं स्वरूप आहे. मग ही जे काही वर्णन बघा, ज्या पद्धतीने आपण फक्त ऐकलंय, मग श्रवण कशाला म्हणतो, कारण कीर्तन पाहिल्याशिवाय समजत नाही, बरोबर आहे का नाही. बोलताना पाहिल्याशिवाय कीर्तन समजत नाही, कारण 80% ज्ञान हे डोळ्यांद्वारे प्राप्त होतंय आणि 13% ज्ञान कानांद्वारे आपल्याला प्राप्त होत असत. म्हणून ज्या भगवंताने एवढं सुंदर असणारे आपल्याला इंद्रिय दिले आहे त्यांचा सदुपयोग आपण करणं गरजेचं आहे. दिले इंद्रिय हात पाय
त्या काळात डोळे मुख बोला या वचना, मग त्याचा उपयोग आपण करणं गरजेचं आहे. म्हणून तर एवढे आपल्याला आज्ञा सांगतात, सुंदर असणारा नरदेह प्राप्त झालाय, अधिक अधिक प्रमाण आहेत. पण आपण बघा, ज्या पद्धतीने हे सगळे वर्णन सांगत असताना 3 अंक अधिक महत्वाचा, पण जे व्रत सांगितलंय प्रदोष व्रत, या प्रदोष व्रताची महती बघत असताना 3 सांज त्रिकाल संध्या जी करत असतो, या 3 सांजाची महती सुद्धा या प्रदोष व्रतामध्ये आहे. कारण बघा, ही जी शक्ती सामर्थ्य आहे, आपण सहज म्हणतो लक्ष्मी येण्याची वेळ सुद्धा तीच आहे. मग एकदा ज्या वेळेस त्या परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं असेल, तर आपल्याला दोघांची सांगड घालावी लागते. हरी आला हता मग तैसी भाई भाई चिंता, मग एकदा का तो हरी आला रे आला की लक्ष्मीला यायला वेळ लागणार नाही. म्हणून बघा, ज्या आदिशक्तीचा जागर नवरात्र उत्सव आणि हा सुंदर असणारा कालावधी, या उत्सवानिमित्त आपल्याला काहीतरी जी भक्ती आहे, जे ज्ञान आहे, ते प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणून आपण त्या कर्मानुसार जे कर्म करतो, कोणतं कर्म, घटस्थापना करतो, पण दिवा लावतो. दिवा बरोबर की नाही? दिवा का लावला जातो, का पंक्ती लावायची आहे? आज घरी ज्या ठिकाणी संत पंगत होती, सुंदर अशी दिव्यांची आरास केली. दिवा काय आहे शिकवत असतो, कारण ही ज्योत आहे, आणि ज्योत कसलं प्रतीक आहे थोडक्यात जाणून घ्यायचं असेल. कारण समयीत आपण किती काळजी घेतोय आता दिव्यांची, 9 दिवस अखंड ज्योत, तसा अखंड हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम तुम्ही आम्ही घ्यावं. जसं दिव्याची काळजी घेतो, दिवा विजू नये थोडक्यात, दिव्याची वात कमी होऊ नये, दिव्याचं तेल कमी होऊ नये, म्हणून आपण सारखं डोळ्यांनी पाहतो. रात्री झोपताना बघ, येताना बघ, काळजी करत असतो, तो विजू देत नाही. पण तसाच आपल्या या घटीचा दिवा आहे ना, तो सुद्धा विजला गेला नाही पाहिजे. त्याच्यामध्ये नामस्मरण रूपी तेल आपल्याला सदैव ताकत राहायचे, की तो अखंड तेवत राहिला पाहिजे. इतका लख प्रकाश पडला पाहिजे जसा आज, कारण आमची ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका आहे. कारण ज्ञानेश्वरीच्या पारायणाची सांगता करत असताना सुद्धा दीपोत्सव करावा लागतो, त्याच्याशिवाय ज्ञानेश्वरीची सांगता सुद्धा होत नाही. अशी जी महती आहे थोडक्यात, या नवरात्रीचा पर्व काळ आहे म्हणून कळावं या उद्देशाने या नवरात्राच्या संदर्भातली थोडीशी माहिती, आणि उर्वरित वेळेमध्ये या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावर विस्तृत असणारं चिंतन आपण करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल सर्व जाणकार श्रोते आहात, कोणाला सांगायची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल म्हटल्यावर काही वाजवा बरोबर आहे, पण का टाळी वाजवायची आहे त्याचं कारण आहे. उगाच सांगत नाही आम्ही सगळे टाळी वाजवा टाळी वाजवा. आमच्या संतांनी सांगितलं, लागोनिया पाया विनमितो तुम्हा कर टाळी बोला मुखीना, एवढं सांगितलं का? कारण ज्या वेळेस हाताने टाळी वाजवतो, त्या टाळीमध्ये नाद ब्रह्म आहे. पकवाजाची थाप पडली तर तो सुद्धा नाद ब्रह्म, हाताची टाळी वाजवतो तो नाद ब्रह्म, मुखाने नाम चिंतन करतो हे नाम ब्रह्म. नाद ब्रह्म आणि नाम ब्रह्म ज्या वेळेस एकत्रित होत, परब्रह्म साकारायला वेळ लागत नाही. विठ्ठल विठ्ठल बघा, ज्या उत्सवानिमित्त आपण एवढं सुंदर 1 मिनिटात लाल रंगाचं आज वस्त्र परिधान केलंय, त्या लाल रंगाची इतकी महती आहे. शौर्यता हा गुण त्यांच्यामध्ये आहे, आणि आमच्यामध्ये सुद्धा हा गुण यावा, शौर्यता. कारण आज किती शूरवीर महिला आहे, का त्या शौर्याची पराक्रमा लढून आमच्या राणी लक्ष्मीबाई असतील, झाशी की राणी असतील, म्हणून थोडं का होईना येणारं संकट पेलवण्याचं सामर्थ्य या प्रत्येक रंगामध्ये, कोणत्याही पुराणामध्ये शास्त्रामध्ये दिलेलं नाही. पण ठीक आहे, कलाय तस्मय नमा, चाललंय काळाच्या ओघाने आपणही चालतोय, पण आनंद तर घेताय ना. आमच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला, आमच्या रुक्मिणी आई साहेबाला, आदिशक्ती मातेला, जेवढे 3.5 शक्तीपीठ आहे, प्रत्येक देवीला सुद्धा लाल रंग असू द्या, पांढरा असू द्या, जे जे रोजचे रंग आहेत ते परिधान केले जातात. मग आपण का करू नये, ठीक आहे. पण आज एकत्रितपणा तर दिसतो, संघटित तर दिसतंय, कारण एकीचे बळ मिळते फळ. मग ज्यावेळेस आपण एकत्रित येतो, त्यावेळेस ती भावना काय होते, मी आणि तू एकच आहे, हा रंग शिकत असतो. म्हणून जाऊ द्या, कोणत्याही रूपाने पण आपण तो साजरी करतो, हा आनंद आहे. म्हणून या आनंदाचं आपल्याला द्विगुणित करायचं आहे. पण बघा, आमच्या जगद्गुरु तुकोबारांनी सुद्धा हा आनंद प्राप्त व्हावा, ही अनुभूती
प्राप्ती यावो याच्यासाठी खूप प्रयत्न केले. किती प्रयत्न केले असेल, कारण वयाचा विचार केला तर लहानपणापासून घराची परिस्थिती चांगली होती, श्रीमंती होती, अधिकाधिक आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. वयाच्या 17व्या वर्षी आई वडील निघून गेले, आई वडिलांचं निधन झालं, मोठे भाऊजही गेले, भाऊ गेला, पुत्र गेला, एक एक करता करता पत्नी सुद्धा मरण पावली. इतकं दुःख झालं, इतकं दुःख झालं. त्यानंतर कालांतराने विवाह केला आमच्या आवलीसोबत, आणि विवाह केल्यानंतरची जी परिस्थिती होती, प्रपंच केला, त्या प्रपंचामध्ये जो काही अनुभव आला, शास्त्र असं आहे बघा, अनुभव कोणते सांगावं, परमार्थातला अनुभव सांगावा, संसारातला अनुभव सांगून उपयोग नाही. पण जो अनुभव जगद्गुरु तुकोबारायांना आला, त्यांनी त्याचा विचार कधी केलाच नाही. उलट सारखे म्हणायचे, बरं झालं देवा निघाले दिवाळे, पत्नी वागली तरी बरं झालं, बरं झालं, चांगलं झालं ना. आत्ताची कोणाची, आत्ता कोणी म्हणू शकत नाही, कारण तेवढं वैराग्य नाही आपल्याकडे. वैराग्याची मूर्ती म्हटले तेवढा वैराग्य असण्याचा अधिकार आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचा होता. आणि त्याच पद्धतीने बघा, इतका अनुभव आला आणि त्याच काळामध्ये या प्रपंचाचा वीट आला. वीट प्रपंच नको नको असा वाटला, सोडून नाही दिला, करायचा म्हणून तो केला. आपण काय करतो, त्यांनी प्रपंच करायचा म्हणून केला, आपण परमार्थ करायचा म्हणून करतो, दुसरं करतो म्हणून मी थोडं थोडं करू. आपलं असं झालंय, कारण आपलं वर्णन जर पाहायचं एका दृष्टांत, एक व्यक्ती होता, त्याला खोकला यायचा आणि सप्ताह चालू होता, गुडघे दुखायचे, बसायचं, थोडे पाय दुखायला लागले, गुडघे दुखायला लागले. मग म्हणे, डॉक्टर साहेब आहे, चला चांगले डॉक्टर लवकर घेऊन येतो, आपण त्यांच्याकडे जाऊ येऊ. गेला तर डॉक्टर साहेबांना सांगितलं, डॉक्टर साहेब माझे गुडघेही दुखतात आणि खोकलाही येतोय. त्यावेळेस डॉक्टर साहेबांनी ती म्हणलं, ठीक आहे, मी तुला काही औषधं लिहून देतो, ते औषधं तू घे, तुम्ही घ्या, काही अडचणी लवकर बरं व्हाल. डॉक्टर साहेबांनी औषधं लिहून दिले, दोन बाटल्या दिल्या, काही औषधं दिले, त्या बाटल्यांमध्ये लिहिलं, डॉक्टर मेडिकलमधून घेतलं आणि ते घेऊन आले. डॉक्टर साहेबांनी दाखवलं, डॉक्टर साहेब म्हणे, हे घ्या खोकल्याचं आणि हे गुडघ्याला लावायचं. आता बाबा घरी आले, बाबाने काही विचार केला नाही, थोडा सारख्याच दिसत होत्या बाटल्या, एक होतं आतमध्ये घ्यायचं आणि एक होतं वरून लावायचं. व बाबांनी काय केलं, जे घ्यायचं होतं ना कुंडातून, ते गुडघ्याला लावलं, आणि जे गुडघ्याला लावायचं होतं ते पिऊन घ्यायचं. हुशार आहात तुम्ही, तसं चाललंय का काय नाही ना. जी बाबांची चूक झाली तीच आपली आहे. वरून काय करायचं आणि आतून काय करायचं, आपल्याला सांगितलंय, शरीर मिळालंय, तुम्ही संसार शरीराने करा, बरोबर आहे की नाही, मनाने परमार्थ करा, खरं आहे का, काय केलं आपण बघा. पण आपल्या मनामध्ये इतका संसार भरला आहे, तो मनातून जातच नाही, मनात संसार भरला आणि वरून शरीराने परमार्थ करण्याची आपण काय काय याव करता, काय काय खरी करता, पण मनामधून जो परमार्थ केला जातो, मनापासून परमार्थ करा, शरीराचा वेगळा आहे. पण आपण संसार मन लावून संसार करतो, बाई इकडचं असं, बाई तिकडचं तसं, शेती किती मनापासून करता, याला असं करावं लागेल, तसं करावं लागेल, पण त्या भगवान प्राप्ती करण्यासाठी मला काय करावं लागेल हा कधी विचार केला नाही. आणि हीच तळमळ आमच्या जगद्गुरु तुकोबारायांना लागली की मला हा परमार्थ परमात्मा कधी भेटेल, कसा भेटेल, कारण आधी खूप अध्ययन केलं, ज्ञानेश्वरी पारायण असेल, गीतेचं पारायण असेल, नाना प्रकारची ज्ञानेश्वरी किंवा भागवत या सगळ्यांचं ग्रंथ अध्ययन केलं, पण मनाला अशी बेचैनी लागायची, काय करावं आणि काय नाही विचार पडायचा. त्या साधू संतांना हा परमात्मा प्राप्त झालाय, पण मला कधी मिळेल, मला कधी हा परमात्मा मिळेल असा प्रश्न पडला. का परमात्म्याची प्राप्ती करायची आहे, कारण माझा उद्धार मला करून घ्यायचा आहे. काही मी उद्धार Oh,
तुम्ही सांगा संत जन करा समाधान माझ्या चित्ताचे, चित्ताचं समाधान करा, कई खंड येईल कर्म, कारण या कर्मापासूनच मी जन्माला आलो. माऊली ज्ञानोबा राय सुंदर ओळी सांगतात, अगा कर्मे जे उरावे ते तिही सुख दुःखी फळा यावे, तरी ते भोगावया यावे देहा एका. मग हे कर्मानुसार जर मला देह प्राप्त झालाय तर मला ते कर्म पूर्ण करायचे, माझा उद्धार कसा होईल, या उद्धाराची तळमळ आमच्या जगद्गुरु तुकोबारांना लागली. आणि तीच तळमळ अंतकरणामध्ये इतकी जागृत झाली, इतकी जागृत झाली, आणि या जागृततेमध्ये काय करायचं, कोणी भेटू द्या त्याला विचारायचे, पुसावेसी हिची वाटे जे जे भेटी तयासे, प्रत्येकाला विचारायचे, मला विचारावं वाटतं की मला देव कसा प्राप्त होईल, तो भगवान परमात्मा मला कसा प्राप्त होईल, आणि त्या प्राप्तीचा मार्ग कोणता आहे तो तुम्ही मला सांगा. मग या पद्धतीने मार्ग शोधत शोधत असताना काय परिणाम झाला एके दिवशी बघा, जगद्गुरु तुकोबारांचा जीवनाचा जर विचार केला, कारण त्या परमात्म्याला प्राप्त करायचं डायरेक्ट मिळू शकत नाही, कोर्टात केस दाखल करायचे आहे, पण त्याच्यासाठी वकिलाची गरज आहे, बरोबर आहे की नाही. डायरेक्ट आपण न्यायालयापर्यंत किंवा न्यायाधीशापर्यंत जाऊ शकत नाही, मध्यस्थी लागतो. तसाच हा मध्यस्थी म्हणजे संत रूपी जे आहेत ते वकील आहेत, आपलं सांगणं त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचवत असतात. म्हणून हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. मग संतांशिवाय मला हे प्राप्त होऊ शकत नाही हेही जाणून घेतलं, तेच वर्णन बघत असताना विचार इतका विचार होता, कारण आपल्या सरकारने दिवस वेळ राहते त्यांच्या जीवनामध्ये सारखंच ते विषय येतो त्यांचा झाला नारायण, त्यांच्या चित्तामध्ये तेच बसून राहिलंय. मग विचार केला माझ्यात काहीतरी थोडं राहिलं असेल म्हणून मला अजून परमात्मा भेट देत नाही. जगद्गुरु तुकोबारांना आधी भेट झाली, साक्षात्कार झालेला होता, पण तो काही काळ पुन्हा, कारण संतांशिवाय उपयोग नाही. आणि मग तेच स्वप्नामध्ये दृष्टांत झाला, सत्य गुरु राये कृपा मज केली परिणाही घडली सेवा काही, सेवा घडली नाही कोण सांगतात, जगद्गुरु तुकोबारांना जे काही सद्गुरु रूपी भेटले, सद्गुरु भेटले, पण त्या सद्गुरूंची सेवा करता आली नाही. आणि आपण खरंच खूप भाग्यवान आहोत का कोणत्याही रूपाने आपल्याला सेवा करायला मिळते, कारण या ठिकाणचं वर्णन आहे आश्रम. आश्रम म्हणतो ना, याचा शब्दच असा आहे आ श्रम, ये आणि श्रम कर, सेवा कर म्हणजे तुला मेवा मिळणार, अपेक्षा करायची नाही. कर्मण्यवाधिकार असतो महापरेश्वर पदाशिवाय, कर्म करत जा, फळाची अपेक्षा करू नको, तो दिल्याशिवाय राहत नाही, तो एवढा करुणावंत आहे. पण ज्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबारांना सुद्धा देवानेच साक्षात्कार घडून दिला, बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी, स्वप्नात का होईना पण मला साक्षात्कार झाला, कारण हा भगवान परमात्मा एवढा करुणावंत आहे, कारण तो भक्तासाठी कोणत्याही रूपात येतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपण अची देव होय गुरु, स्वतः परमात्मा गुरु रूपाने आले आणि या आमच्या जगद्गुरु तुकोबारांवर अनुग्रह केला. अनुग्रह भोजना मागती माझी, मग हे जे काही घडलं आपण रोज हरिपाठात म्हणतो ऐकतो, पण याचा भाव काय असेल, भोजना मागती तुप पाहू शक कोणता गावठी गाईचं डालडा नाही, या तुपाचा विचार केला, मला चित्त अर्पण कर, कारण हे चित्त सुद्धा तसंच आहे लोण्यासारखं मृदु सभाय नवनीत जैसे सज्जनाचे चित्त, तू चित्त माझं तुझं चित्त मला अर्पण कर, मग तुला ते आपोआप प्राप्त होणार आहे. पण ज्या पद्धतीने संतांची भेट झाली, पण कारण संत, कारण देव आणि संत हे काही वेगवेगळे नाही, देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा, प्रतिमा रूपाने येत असतात, म्हणून संत आणि देव काही वेगवेगळे नाही. पण लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल आता कलियुगामध्ये आम्हाला कुठं संत भेटतील, आपल्याला मिळाले कारण उजळले भाग्य आता अवघी चिंतावर, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीना. मग आपल्या जीवनामध्ये या संतांच्या दर्शनाचं काय महत्व असेल, का साक्षात परमात्म्याची भेट ते घडवून देण्याचा प्रयत्न करत असतात, पण बघा मग संत आणि सद्गुरु काही वेगवेगळे नाही, ते सुद्धा एकच आहे. गुरु हा संत कुणीचा राजा, गुरु हा Thank you.
Yeah.
विश्वाची आई आहे आणि या कारण ही हा आई म्हटल्यानंतर लवकर ऐकेला मग तीच साथ आमच्या जगद्गुरूंनी घेतली टाकली आणि तीच म्हणजे अभंगाच्या पहिल्या चरणात धाव घाली आई धाव घाली आई Thank you.
सत्वर पाहुगे मला भवानी आई दुर्गा मायन तुला, सत्वर पाहुगे मला भवानी आई दुर्गा मायन तुला, ससरा माझा गावी गेला, ससरा माझा गावी गेला तिकडेच कपवी गेला, ससरा माझा गावी गेला तिकडेच कपवी गेला, दुर्गा मायन तुला भवानी आई दुर्गा मायन तुला, दुर्गा महिला आहे आणि त्यांचे खूप खूप या ठिकाणी कौतुक करावं एवढं कमी
कारण सहज बघतो कुठेही बघावं तर पुरुष मंडळी असते आणि आज त्या टाईमसाठी मी पण कळायला एक स्त्रीमध्ये एवढे गुण असतात पण आपण नातं जोपासलं पाहिजे. माळ घालते ना माळ देवीला, आज कोणत्या फुलाची उद्या कोणत्या फुलांची, पण त्या गटाला सुद्धा माळ घालत असताना प्रत्येक माळीमध्ये भाव असावा. पहिली माळ माझ्या जन्मदेत्या आईच्या नावाची, दुसरी माळ जिने माझं पालन पोषण केलं त्या आजीच्या नावाची, जिने मला सांभाळलं आईसारखं प्रेम दिलं त्या मावशीच्या नावाची, जिने मला अधिकाधिक प्रेम दिलं आईच्या बरोबरीने त्या काकूच्या माळेची, जिने ज्यावेळेस वडील रागवत होते पदराखाली जिने सांभाळलं ती आहे आत्या. त्या आत्याच्या नावाची दुसरी आहे एक मैत्रीण, एक तरी सखी असावी त्या मैत्रिणीच्या नात्याची. आणि प्रत्येक विचार केला तर प्रत्येक स्त्री शक्तीचं जे नातं आहे ना त्या प्रत्येक नात्याची माळ जपायची आहे आणि ती देवीला अर्पण करायची आहे. आणि शेवटची म्हणजे कन्या, एक मुलगी पाहिजे ना म्हणतो ना, पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक. पहिली कन्याला मान दिला आहे कारण तीच कन्या पुढे आई होते की नाही, मग या कन्येला सुद्धा इतकं महत्व दिलं आहे. आणि ती त्या माळेमध्ये आपण पाहिजे त्या प्रत्येक देवीच्या रूपामध्ये प्रत्येक नातं टिकून ठेवण्याचे सामर्थ्य आदिशक्ती तुम्हाला दे ही प्रार्थना करायची असते. आमची 18 भुजधारी सप्तशृंगी माता, या सप्तशृंगी मातेचं कारण आपण खूप जवळ आहोत, पण असं आहे ना लांबचे लोक येऊन जातात पण आपल्याला त्या शक्तीचा महिमा कळत नाही. महिषासुराचा वध सगळ्यांना आता रोज रोज आपण कीर्तनाद्वारे ऐकतो आहोत आणि बराच समाज, कारण कलियुग आहे, वाचल तरच वाचल. वाचन करताय कोण दुर्गा सप्तशती वाचतंय, कोण देवी महात्म्य वाचतंय, कथा कीर्तन श्रवण करतंय, पण आमची भक्ती आदिशक्ती माता अजून करते. कोणती श्रवण भक्ती म्हणून मान वाकडी काय ऐकते हो, मार्कंडेया दे कान सप्तशतीचे कान ऐके अम्मा दे शोना अम्मा गौतमी गंगा. आरती म्हणतो ऐकते सप्तशतीचं पारायण, मग देवी ऐकते तर आपण काय ऐकू नये हा महत्वाचा भाग. देवीचे 18 हात 18 भुजा म्हणजे आमची ज्ञानेश्वरी आहे. प्रत्येक हातामधलं असणारं शस्त्र म्हणजे गीतेचं ज्ञानेश्वरीचा प्रत्येक एक अध्याय आहे. जसा त्या महिषासुराला नाश केला तशी गीतारूपी शस्त्र म्हणजे शास्त्र आहे आणि ज्ञानेश्वरी सारखं शास्त्र हे आपले विकार दूर करतात. आता राक्षस नाही, हे आपल्यातलेच आहे, बाहेर दिसणार नाही कारण तर खिंडार अजून आहे ना. त्या महिषासुराला मारताना आपण बघतो कोणत्या कोणत्या पर्वताहून गेली आदिशक्ती माता, त्या महिषासुराला फाडून टाकला त्याच्यातून तो महिष बाहेर निघाला, महिषातून तो असुर बाहेर पडला आणि त्या खिंडारीतून बोगतो पाहतो ना तिथून तो बाहेर पडला आणि नाव मिळालं महिषासुर मर्दिनी. एक असाच राक्षस होता त्याचं नाव होतं दुर्गम. या दुर्गम राक्षसाचा वध केला त्यावेळेस आदिशक्ती मातेने सांगितलं आजपासून माझं स्वतःच नाव, एवढं देवीने सांगितलं आहे दुर्गा राहील दुर्गा. या दुर्गम राक्षसाचा वध केला, मग दुर्गा म्हणजे काय दुर्गम राक्षस, पण ते कोण आपले दुर्गुण आपले दुर्गुण बाजूला करायचे. त्यांनी देवीने याचा नाश केला पण आपल्या या विकारांचा आपण नाश केला पाहिजे म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी ही मागणी केली धाव घाली आहे. आता पहातेस काय, आणि पहातेस काय म्हणजे आता तू पाहू नको, माझ्यातले हे विकार दूर झाले आहे आणि मला इतकी तळमळ लागली आहे, इतकी तळमळ लागली आहे ना, तू लवकर ये आता मला धीर दरवत नाही. अभंगाच दुसरं धीर नाही माझे धीर Yeah.
झालो वियोग हिंपुटे. काय सांगितलं? आता धीर धरवत नाही याचा अर्थ कारण आधी साक्षात्कार झालेला आहे. पण निर्गुण स्वरूपामध्ये सगुण स्वरूपाची तळमळ लागली. कारण आमच्या जगद्गुरु तुकोबारांच्या मदतीसाठी कुठे कुठे परमात्मा गेले नाही. एकदा असा प्रसंग घडला होता संसारिक जीवनामध्ये. मिरच्या विकायचा धंदा केला. मिरच्या विकायला जायचे. आता इतकं नामचिंतन इतकं नामचिंतन. माझी मज झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतला असे इतका गोविंद गोविंद जेवणात नसलं तर त्याच्याशिवाय जेवणाची चवच पडत. त्याला म्हटलंय
मीठ, कारण या मिठाची उत्पत्ती कुठून आहे तर हे मीठ निर्माण झालंय समुद्रातून, बरोबर आहे की नाही? या समुद्रामध्ये असणार मिठाची व्यथा ते सांगतंय मीठ, बरं का? मिठाला विसरू नका, खाल्ल्या मिठाला विसरायचं नाही. हे मीठ आपली व्यथा सांगतंय, आपलं दुःख सांगतंय. कशा पद्धतीने बघा, हे मीठ आपलं हितगुज सांगतंय. हे मीठ म्हणतंय की ज्यावेळेस मी त्या समुद्राबरोबर होतो, समुद्रामध्ये होतो ना, पाण्याशी एकरूप होतो, पाण्याशी काय परिणाम झाला, काही प्रक्रिया केली गेली, त्या प्रक्रियेमध्ये काय झालं, मला पाण्यापासून वेगळं केलं गेलं, पाण्यापासून वेगळं केलं गेलं, मीठ निर्माण झालं. मीठ सागर आपण बघितली मिठाचे, ते मीठ निर्माण झालं, त्याच्यावर पुन्हा प्रक्रिया केल्या, किती उष्णता सहन करावी लागली, किती त्रास सहन करावा लागला, आणि त्यानंतर काही कारखान्यात नेलं, कोणी कसं उचललं, कोणी कसं फेकलं गोण्या, त्यानंतर त्या मोठ्या गोण्यातून त्या छोट्यात भरल्या गेल्या, आधी पॅकिंग केली, बरोबर आहे की नाही? पण ते मीठ म्हणतंय पॅकिंग करून ते मी एका मोठ्या दुकानात आलो, पण तिथून पुन्हा एका छोट्या दुकानात, किरकोळ होलसेल, त्या दुकानापासून मी इथपर्यंत आलो, पण घरापर्यंत दुकानापर्यंत आलो रे आलो, पण इतकी माझी वाईट परिस्थिती झाली ना, लोकांनी मला दुकानात नाही ठेवलं, दुकानाच्या बाहेर ठेवलं, बाहेर येणं गुन्हे, कारण शास्त्र असं आहे मिठाची चोरी करू नये, जो मिठाची चोरी करतो त्याला मुंग्यांचा जन्म येतो, आणि त्या मुंग्या इतक्या हुशार असतात, ते म्हणतात बाई बस झालं, आता मिठाच्या चोऱ्या चोऱ्या करू करू मुंग्यांचा जन्म आला, आता मिठाजवळ जायचंच नाही, भले साखरीकडे चला, मिठाकडे जाता का नाही? आणि त्या मुंग्यांची जीवनाची व्यथा सांगत असतात, मिठाची व्यथा सांगत असताना ते मीठ बोलतंय, आणि ते बाहेर तर ठेवलंच ठेवलं, ते का सुखाचं आहे बाहेर? तुम्ही पाहिलं का आता कीर्तन संपल्यावर रात्री जाताना बघा, कुत्रे राहताना कुत्रे समजून घ्या, बरोबर आहे की नाही? समजलं तुम्हाला? असं म्हणजे काय आलं का, त्याची इतकी दुर्गती होते, त्याची दुर्दशा इतकी होते. आता इथपर्यंत लक्षात घ्या, ते मीठ सांगते, मी ज्या वेळेस त्या पाण्याबरोबर होतो ना, त्या पाण्याबरोबर ज्या वेळेस होतो, लोक माझी पूजा करायचे हो, नारळ अर्पण करायचे, फुलं टाकायचे, आधी कुंकू व्हायचे, पैसे टाकायचे, तीस टाकायचे, माझी पूजा करायची समुद्रात गंगा सागरला जाऊन, का पूजा केली जाते, पण त्या मी पाण्यापासून मी पाण्याचा संघ सोडला, आणि माझी गत अशी झाली, त्या दुकानाच्या बाहेर तर जाऊ द्या जाऊ द्या, पण घरात आणलं एखाद्या गृहिणीने, घरात आणलं, पण घरात आणल्यानंतर ती काय करते, दोन दिवस ते एखाद्या कशात तरी ठेवते, नंतर बरणीत भरते. आता उपास चालू म्हणून नका जास्त काळजी करू, नवरात्र म्हणून आता चांगलं स्वच्छ उपासाचं मीठ बाजूला, पण ज्या स्वयंपाकामध्ये त्या मिठाची बरणी असते, आता ज्याची त्याच्या बरण्या पाहूया, मनातून नका घरी गेला का, कसे हात लावलेले असतात त्याला, कोण नाना प्रकारे कोण पिठाचे येते, भजीचा टाइम असला का विचारूच नका, किती भजी ते असते सगळं त्या बरणीला, मी तर नाही हो, तेच सगळं खराब असतं. ते मीठ आपली व्यथा सांगतंय, ताकली तर वाढलं तर लोक कधी कधी अपमान करून टाकतात, तसे सोडून देत, खरंय की नाही? दुसरा पदार्थ ठेवतील का गोड खाऊन घ्या म्हणतात मिठाला, सोडून देतात, तशी ते मीठ आपली व्यथा सांगतंय. तसं बघा का संयोग होता, त्यावेळेस मला एवढा मान होता, ज्यावेळेस त्यांची माझी ताटा तूट झाली तर माझी गत योग्य नाही, माझे असे हाल झाले, म्हणून जो वियोग आहे तो मला सहन होत नाही, आणि हाच वियोग भगवान परमात्मा टिकून ठेवतात, योगक्षेम वहाम्यहम. मग आपल्या जीवनामध्ये ही ताटा तूट होता का म्हणे, संतांची भेट झाली, पुन्हा त्याच्यामध्ये खंड पडू नये, त्यांच्या माझ्यामध्ये काही अंतर पडू नये, माझ्या भक्तीमध्ये अंतर पडू नये, भक्तीमध्ये वाढ झाली पाहिजे. कोण शिकवतं? गटामध्ये जे अंकुर पेरले तुम्ही, गहू पेरले, वेदिका म्हणतात त्याला, वेदिका, त्याचं सुद्धा शास्त्र आहे. आता ते कसे केले पाहिजे, पण ठीक आहे, आपण कालवून घेतो, मातीने टाकले नाही, व्यवस्थित त्या मातीवर वेदिका पसराव्या, त्याच्यावर गहू पेरावे, पुन्हा झाकून ठेवावं, मंत्र काय उघडा, त्याच्यावर थोडा फरक पडतो, म्हणून बीज शेतीमध्ये जरी पेरला तरी त्यावर झाकून ठेवावं लागतं, आणि हीच भक्ती त्या हरळीसारखी म्हणजे त्या पिकासारखी वाढली पाहिजे, माझ्या भक्तीमध्ये वृद्धिंगत व्हावं, हा त्याच्या मागचा भाव आहे. मग अशा पद्धतीने ही भक्ती जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मला आता वियोग सहन होत नाही, धीर नाही माझे पोटी झालो वियोग हिमपोटी. हाच वियोग जो घडला किती त्रासदायक असतो, एक छोटीशी कथा आहे, निमित्त औचित्य साधून या ठिकाणी बाबाजींची आज्ञा घेऊन सांगण्याचा प्रयत्न करते, कारण आपल्या बाबाजींचा जो जन्मोत्सव आहे, या जन्मोत्सवाचा जो पर्वकाळ उपांग ललिता म्हणजे ललिता पंचमी, ललिता पंचमी आहे, पण या ललिता पंचमीची ख्याती काय आहे,
खूप सुंदर वर्णन आपण आरती म्हणतो ना त्या पाचव्या दिवसाच्या आरतीमध्ये वर्णन आपण कधी फक्त मी सांगत असते नेहमी आरती नुसते ओवाळ नका आर्त भावनेने त्या देवाला घातलेली साध म्हणजे आरती आहे कशी ओवाळावी कधी गंगाद्वार गंगेला हरिद्वारला गेला तर त्या आरतीचं महत्व कळेल या आरतीमध्ये आपण देवाला साध घालतोय पण एक रूप होऊन सांगायचंय ज्या वर्तुळामध्ये जी शक्ती निर्माण होते ती माझ्यामध्ये यावं आपलं लक्ष इकडं ओवाळाने कळ तसं नसावं खूप एकाग्रतेने आरती करायची पण या आरतीमध्ये बघा पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिते हो अर्धपाद्य पूजने तुझला भवानी स्थगिती हो रात्रीचे समय करीत जागरण हरी कथा हो आरती म्हणतात ना बरोबर आहे पंचमीचे दिवशी व्रत उपांग ललिता का सांगितले या उपांग ललितेचं महत्व असं आहे ललिता पंचमीचं कारण बाबाजींच्या कृपाशीर्वादाने आम्ही श्री क्षेत्र नैमिषारण्य अष्ट वैकुंठ धाम या ठिकाणी श्रीमद भगवत भागवताच्या भागवत कथेच्या श्रीमद भागवत महापुराणाच्या निमित्ताने गेलो आणि त्या ठिकाणी त्या ललिता मातेचं मंदिर आहे आणि तिथं दर्शनाचा योग आला इतकं सुंदर असं मंदिर यज्ञासाठी एक होमकुंड यज्ञकुंड आहे आणि त्या ठिकाणीचं ज्याचं महत्व त्या घंटीच आहे आज देवीचं रूप चंद्रघंटा चंद्रघंटामध्ये जे वर्णन सांगितले बघा ते घंटेच्या आकारामध्ये चंद्ररूपी कोर ही कुठं पाहिजे आहे कारण मी माऊली ज्ञानोपरायणची पहिली ओबी ज्ञानेश्वरी मधली ओम नमोजी आद्या या ओंकारामध्ये ही सर्व शक्ती दडलेली आहे अकारतो ब्रह्मा उकारतो विष्णू मकारतो महेश पण त्या तिघांशिवाय काम तिघांनी एकट करता आलं नाही म्हणून तर देवीला निर्माण केलं अनादि निर्गुण प्रगटली म्हणून आणि या ओंकारामध्ये जी अर्ध चंद्र आहे तिचा उच्चार नाही ती चंद्र मात्र आहे तिला उच्चार नाही पण चंद्र कोर आणि त्याच्यामध्ये जो बिंदू आहे ना ही आहे अर्ध चंद्र म्हणजे ही शक्ती आहे बर का ती साक्षात ब्रह्मा विष्णू महेश हे तीनही देवता आहेत पण या चंद्र आणि बिंदू शिवाय पूर्ण नाही आणि ही चंद्र आणि बिंदू म्हणजे आमची आदिशक्ती माता आहे कारण सृष्टीची निर्मिती सुद्धा त्यांच्याशिवाय झाली नाही ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली आणि त्या ठिकाणी आवाज आला तपश्चर्या करा तपश्चर्या केली आणि त्या ठिकाणी साक्षात ब्रह्मदेवाच्या शरीरातून पहिले आद्य स्त्री पुरुष मनुराजा आणि शतरूपा राणी निर्माण झाले आणि मनुचे तुम्ही आम्ही अंश आहोत म्हणून आपल्याला मनुष्य म्हटलं जातं आणि हीच परंपरा आहे म्हणून कीर्तनात बसताना लग्न मंडपात बसताना असं बसलं पाहिजे एका बाजूला पुरुष एका बाजूला महिला याचं कारण आहे उगीच नाही माफी मागून बोलले आता लग्नात नाही कीर्तनात बसतात लग्नात आमच्या महिला मंडळ पुढे आणि जवळ पण असं बसावं त्याची एक निर्मिती आहे शक्ती साक्षात आमच्या भगवान शिव आणि पार्वती मातेने हे स्थान या ठिकाणी निर्माण करून दिलेलं आहे कारण ब्रह्मदेवाला आधी चिंतन करावं लागलं आणि त्याच्यात आमच्या भगवान शिव आणि पार्वती मातेने साक्षात्कार घडवून दिला आणि तेव्हाच अर्धशंकर आणि अर्ध पार्वती रूपामध्ये असणारं जे भगवान परमात्म्याचं रूप ते या मनुष्य म्हणजे स्त्री आणि पुरुषाच्या रूपाने निर्माण झालं म्हणजे आमच्या भगवान शिवांनी अर्ध्या अंगामध्ये स्त्रीला मान दिला आहे म्हणून पूजेमध्ये हात लावला अर्ध परिपूर्णता व्हावी म्हणून ही स्त्री शक्ती परिपूर्ण आहे पण बघा या ललिता देवीची ख्याती त्या ठिकाणी अशी सांगण्यात येते की ज्या वेळेस 88,000 ऋषी होते आणि त्यांनी विचारणे केली की आम्हाला ध्यान चिंतन नाम साधना करायची आहे पण मन एकाग्र होत नाही शांतता नाही आमचं मन कुठे लागेल अशी जागा तुम्ही निर्माण करून द्या त्यावेळेस आमच्या भगवान परमात्म्याने सुदर्शन चक्र सोडलं आणि ज्या ठिकाणी ते थांबेल त्या ठिकाणी तुम्ही तिथं वास्तव्य करा आता खूप सुंदर वर्णन आहे कारण ती गती जिथं स्थिर झाली त्या ठिकाणी त्या सुदर्शन चक्राची गती सुद्धा बोतट झाली त्याची धार निघून गेली असं क्षेत्र नैमिषारण्य अशा या नैमिषारण्यामध्ये ख्याती आहे की ते चक्र सुदर्शन चक्र सप्त पाताळामध्ये जाऊ लागलं 6.5 पाताळ खाली गेलं अर्धच पाताळ शिल्लक राहिलं सप्त पाताळ जर व्यापलं असतं तर सगळी सृष्टी तेव्हाच नष्ट झाली असती पण आमच्या आदिशक्ती मातेने काय केलं रूप जे आहे ललिता पंचमीचा एक केस काढला आणि या केसांवर ते सुदर्शन चक्र थांबवलं आणि सृष्टी स्थिर केली किती उपकार आहे आदिशक्ती मातेशिवाय नाही झाल्या या गोष्टी परंतु त्या ललिता देवीची एवढी ख्याती आणि बघा उपवास करायचा त्या दिवशी मी आज का सांगते
कारण हे तुमच्याकडून उद्या घडलं पाहिजे मला वाटत. म्हणजे काहींनी उद्या सांगितलं तर चांगलंच आहे उद्याच्या काहींनी, पण काय होईल उशीर होईल मग तुम्हाला वाटेल दिवस तर संपून गेला. आपण आधी केलास म्हणून सांगू इच्छिते, कारण त्या व्रताची कथा आहे. उपांग नगर आहे आता कुपोटी, पण मी थोडक्यात सांगते जो भाव मला सांगायचा आहे. या उपांग देशाचा देशामध्ये राजा एक आहे आणि त्या राजाचं जे वर्णन आहे राजा उपांग, गावाचंही नाव उपांग आहे आणि राजाचंही नाव उपांग आहे. आणि त्या ठिकाणी काय झालं नेमकं, दोघं भाऊ होते, या उपांग ललिताचं व्रत करायचे आणि या व्रताची इतकी महती होती की दोघं इतके श्रीमंत झाले. पण काही कारणास्तव एका भावाला विसर पडला. मी वियोग सांगते बर का, न घ्यावा वियोग जन्मोजन्मी आमचे नातमहाराज सुद्धा सांगतात. मग वियोग जो घडला, एकाची व्रत अशी झाली, एक खूप गरीब दरिद्री झाला आणि दुसरा श्रीमंत होता. याने आपलं राज्य सोडलं आणि त्या ठिकाणी काही काळानंतर त्याला विचार पडला माझ्या जीवनात काहीतरी चूक घडली असेल, त्याच्याशिवाय हे घडलं नाही. मग त्याने विचार केला आणि त्याला लक्षात आलं की काहीतरी साधना माझ्याकडून चुकली. जी पूजा करत होतो त्या ठिकाणी मला त्याच्यामुळे एवढं दारिद्र्य आलं, पण एक गृहस्थ भेटले आणि त्यांनी सांगितलं तुला याच्यातून जर निवारून जायचं असेल तर एक काम कर, अशा अशा या गावामध्ये जा आणि तिथल्या राजाला तू प्रश्न विचार. त्या ठिकाणी एक मंदिर आहे आणि त्या मंदिरात जा. असा ठिकाण शोधलं, त्या गावाचं नाव, त्या नगरीचं नाव आहे उपांग. आणि तिथे एक राजा आहे उपांग. आणि त्या भावाने, त्या दोघ भावांमधले एकाने ते विचारलं आणि त्यावेळेस सांगितलं एक काम कर, त्या राजाला सांग साक्षात त्याची जी तळमळ होती जशी आमच्या जगद्गुरु तुकोबारांची तळमळ तशीच त्याची तळमळ. आदी शक्ती मातेने त्याला साक्षात्कार दिला आणि सांगितलं तुला जर याच्यातून सुखरूप बाहेर यायचं असेल तू काय कर, त्या राजाकडे माझ्या पूजेचं एक करंड्याचं झाकण आहे. लक्षात घ्या सौभाग्यवतीचं स्त्रीचं वर्णन, करंड आहे ना, त्या करंड्याचं झाकण आहे आणि ते झाकण तू घेऊन ये, त्याची पूजा कर, तुझं गेलेलं सगळं ऐश्वर तुला पुन्हा मिळेल. त्या ठरल्याप्रमाणे तो राजाकडे गेला आणि त्या राजाला सांगू लागला की मला आदिशक्तीने सांगितलं तुमच्याकडच झाकण द्या, करंड्याचं झाकण द्या. त्यावेळेस ते राजाने बहाल केलं आणि ते घरी आणलं आणि त्या दिवशी म्हणजे उपांग ललिता व्रत सांगते ललिता पंचमीच्या दिवशी घरी आणलं. घटस्थापनेच्या ठिकाणी त्या हळदी कुंकाचा असणारा करंडा त्याच्या झाकणाची पूजा केली बरं का. म्हणून उद्या सकाळी सगळ्यांनी, मी असंच एक ठिकाणी सांगितलं की झाकणाची पूजा झाकून करायची, त्यांनी असं पदराने झाकलं अशी चूक करू नका. झाक म्हणजे करंड आहे ना आपली कुयली पंचपाळ आपण ज्याला म्हणतो, पण शक्यतो त्याला झाकण असावं. पूर्वीपासून आपली पद्धत शास्त्र जर पाहिलं तर विवाहावेळी मुलीला सुद्धा करंडा दिला जायचा, कुयरी दिली जायची, पण तिला झाकण होतं की नाही, गणपती होता का नाही त्याच्यावर का, कारण हिच्या संसारामध्ये विघ्न येऊ नये, हिचा संसार सुखाचा चालावा याच्यासाठी ते दिलं जायचं. आणि सगळी शक्ती तिथे बरं का, खूप ताकद त्या करंड्याच्या झाकणामध्ये आहे. म्हणून उद्या त्याची पूजा करून त्या राजाने जशी पूजा केली त्या पूजेद्वारे काय झालं, एवढी श्रीमंती आली, गेलेलं संपूर्ण ऐश्वर त्याला पुन्हा प्राप्त झालं आणि त्या देवीच्या आदिशक्तीच्या कृपेने त्यांना एक मुलगी झाली. मुलगी आणि ती मुलगी झाली, त्या मुलीचं नाव सुद्धा ठेवलं ललिता. ललिता नाव ठेवलं कारण ललिता देवीचा साक्षात्कार होता आणि त्या मुलीचं नाव ललिता ठेवलं. आणि ती थोडी मुलगी मोठी होऊ लागली, खेळता खेळू लागली, बागडू लागली. आणि एक दिवस काय झालं की ती थोडी मोठी झाली, खेळायला गेली मैत्रिणी बरोबर. आता मैत्रिणी बरोबर खेळायला गेली आणि अचानक ते झाकण करंड होतं ना, करंड्याचं झाकण, ते खेळायला येऊन गेली. आता मुलं काय खेळणी खेळत, आता नाही खेळते, आता मोबाईल खेळत नाही, ते खेळणं म्हणून ती घेऊन गेली आणि नदीच्या काठी गेली. आणि खेळता खेळता काय झालं का, पाणी उडवू लागले नदीच्या बाजूचं. आणि पाणी उडवता उडवता त्या झाकणाच्या करंड्याच्या झाकणाने ते पाणी उडवलं गेलं आणि तिथून एक ब्राह्मणाचं प्रेत वाहून येत होत. आणि कळत न कळत त्या झाकणाद्वारे त्या पाण्याचे शिंतोडे त्या प्रेतावर पडले आणि ते प्रेत म्हातारं होतं, वार्धक्य आलेलं असं जुनं म्हणजे वयाच होतं, ते त्या ठिकाणी पुन्हा जिवंत झालं. आणि तारुण्य पण त्याला प्राप्त झालं, इतकी ताकद मेलेल्याला पुन्हा जिवंत केलं. याच्यातला भाव असा आहे की आपल्या संसारात म्हणजे असू द्या, पण काहीतरी दुःखद घटना असेल, काहीतरी दुःख असेल, त्याची शक्ती एवढी आहे की त्या निवारून जाण्याची ताकद त्या पूजेमध्ये आहे. म्हणून ते आपण पूजन केलं पाहिजे. आणि त्याच ठिकाणी त्या ब्राह्मणाच्या जे प्रेत होतं तो दिव्य पुरुष निर्माण झाला ना, त्या दिव्य पुरुषाला पाहिल्यानंतर ही बालिका
प्रसन्न झाले, तिला खूप आनंद झाला आणि तिने मला असा पती असावा. तिने तिची इच्छा व्यक्त केली, दोघांमध्ये एकरूप झाली. इच्छा व्यक्त केली, तिने सांगितलं तुम्ही माझ्या वडिलांकडे मागणी मागा. आणि तिने सांगितलं मग त्यावर त्याच्यासाठी घरी यावं लागेल. घरी आल्यानंतर पती त्या ललिताने सांगितलं तुम्ही फक्त या, कारण माझे वडील उदार आहे. जो कोणी आला त्याला जेव घातल्याशिवाय पाठवत नाही. आणि तुम्ही आले का जेवण करा आणि त्याच्या बदल्यात मला मागून घ्या. ठरल्याप्रमाणे तसंच झालं. त्यांचा दोघांचा विवाह झाला. पण विवाहाच्या दिवशी त्या मुलीने ते पुन्हा जाऊन करंड घेऊन गेली, करंड आपल्या घरी घेऊन गेली. पुन्हा इकडं वार्धक्य म्हणजे दारिद्र्य आलं. आईला वाईट वाटलं, मुलगी घेऊन गेली. आणि त्या मुलीला सांगू लागली, बाई माझं मला करंड्याचं झाकण परत दे. मुलगी म्हणते नाही मी देणार नाही, त्याच्यामुळे मला पती मिळाला. तर आईने ते हिसकावून आणलं आणि आपल्या घरी त्याची स्थापना केली. पण त्याच ठिकाणी स्थापना केली. आता कथाभाग फार मोठा आहे. पण त्या ठिकाणी स्थापना केली आणि पुन्हा मागणी केली माझ्या मुलीच्याही घरासाठी आणि माझ्याही या संपूर्ण परिवारासाठी स्वास्थ्य, सुख, आरोग्य, ऐश्वर्य याच ठिकाणी मी तुला मागते. कारण आई ना सगळ्यांसाठी मागत असते. कारण आपण कोणासाठी काही मागायचं नाही. आईसाठी मागितलं की आई सगळ्यांसाठी मागत असते. जी प्रार्थना, जी भावना आमच्या जगद्गुरु तुकोबारांनी अभंगाच्या पहिल्या चरणात आईला केली ना, या कथेचा भाव मला सांगायचा एवढाच होता की वियोग झाला, किती परिणाम झाला, किती दुःख सहन करावं लागलं. आपल्याही जीवनामध्ये या संतांचा, सद्गुरूंचा जो योग होऊन आलेला असतो त्याच्यामध्ये खंड न पडता आपल्या जीवनामध्ये ही भक्ती, ही साधना अखंड होत राहू. हीच तळमळ ज्या वेळेस आमच्या जगद्गुरु तुकोबारांनी केली. कारण हा संसार प्रपंच करत असताना मला फार त्रास झाला. या देहामध्ये ही आग पेटली. आग किती आग पेटली? कारण संसाराच्या तापे तापलो मी देवा करीता या सेवा कुटुंबाची. त्या कुटुंबाची सेवा करता करता मला फार त्रास होतोय. त्या देहामध्ये फार अग्नी प्रज्वलित झाला आहे आणि हेच याला शीतलता, शांतता मिळावी ही तळमळ अभंगाच्या तिसऱ्या चरणात.
आपल्याला ख्याती माहिती की पिंडामध्ये शिवलिंगा
मध्ये आमच्या परमात्म्याचा वास आहे, मग लिंग रूपाने फक्त एकटे शिव आहे का? नाही, हे पंचदेवता आहे, पंचायतन जे आहे या पाच देवता या लिंग स्वरूपात आहे. प्रथमता श्री महागणपती कशा लिंग स्वरूपात सुपारी, बरोबर. आमचे भगवान शिव या पिंड स्वरूपामध्ये आहे नर्मदेश्वर. त्यानंतर आमचे भगवान विष्णू परमात्मा शालिग्राम लिंग स्वरूपामध्ये आहे. आणि आमचे अग्नि देवता सूर्य देवता भास्कर देवता ज्या सूर्य रूपामध्ये आहे. आणि आदिशक्ती माता कुठे हो लिंग स्वरूपात वैष्णव देवीला लिंग रूपामध्येच त्यांची आजही पूजा केली जाते. मग हे पाचही देवता लिंग स्वरूपामध्ये आहे. पिंड रूपाने आपण त्यांचं दर्शन घेतो पण हे जाणून घेत नाही. याच्या मागचा खूप सुंदर भाव आहे. पण ह्याची महती आपल्याला जाणून घ्यायची. पण भगवान शिव ज्यांचं नाम चिंतन करतात म्हणून आपण नाम चिंतन केलं परमात्म्याचं, पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं. पण आमच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याने सुद्धा धारण केलं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. मग किती सुंदर वर्णन आहे. पण इथं भेद नाही, इथं भेदच नाही ना. कारण हरी आणि हर एकच आहे. हरिहरा नाही भेद करू नये वाद ना, हरिहरा भेद नाही करू नये वाद. एक एकाचे हृदय ओढी साखरीच्या ठाई. एकमेकामध्ये तल्लीन झालेलं हे रूप आहे. देव परमात्मा एकच तत्व आहे. फक्त विभिन्न रूप अनंत रूप घेतले. अनंत रूपे अनंत वेषे देखील्या मैत्रीसी. एवढ्या पद्धतीने तो परमात्मा आपल्याला डोळ्यांनी एवढं सगळं देण्या बघवण्यासाठी एवढं सुंदर देह मिळालेला आहे ना. मग त्याचा सदुपयोग का करायचा ना, बरोबर. मग प्रत्येक कार्य करत असताना ही शक्ती असते. ही शीतलता आहे कारण चंद्रामधून जी शीतलता निर्माण होते शलाका रूपाने ती आपल्याला या दुधामध्ये मिळते ना. दुधामधून आपण कोजागिरीला प्रसाद घेत असतो. पण हे सगळं प्राप्त होते म्हणून चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तिथे वेग असणे की जी संतांजवळ हे आहे. पण बघा मला एक खूप आनंद वाटतो. आपली पत्रिका बघा, बॅनरचा फोटो बघितला, वरच्या ठिकाणी सगळे आपण देवांचे माऊलींचे ज्ञानोबारांचे सगळ्यांचे फोटो लावलेले असतात. पण या ठिकाणी जो ध्वज आहे पताका आहे त्या ध्वजाची किती महत्त्व असते मी मला पहिलं सांगितलं. नवरात्रीची भक्ती केल्याशिवाय विजयादशमी साजरी होत नाही. त्या ध्वजाची इतकी महत्त्व असते. आणि हा ध्वज काय आहे, साक्षात भगवान शिवच आहे. ध्वजास्तंभावरी वानरू तो मूर्तिमत्व शंकर, तो शंकराच आहे. कशा पद्धतीने बघा ध्वज पाहायचा आहे कारण ध्वजाशिवाय कोणतंच काम नाही. आधी पूजन करावं लागतं त्या ध्वजाचं कारण रथ जरी युद्धासाठी सज्ज केला जातो कारण याला विजय प्राप्त व्हावं, यश प्राप्त व्हावं. मग जे काही ध्वज आहे ना याची जे दोन टोकं आहेत त्या दोन टोकामध्ये आहे आमचे भगवान शिव वरच्या टोकामध्ये आणि आदिशक्ती माता आहे खालच्या टोकामध्ये. पुरुष वाचक पुरुष रूपक आहे आणि एक आहे प्रकृती रूपक असे हे दोन्ही आहे. तर या दोन्ही ध्वजामध्ये असणारे त्रिकोण या प्रत्येक त्रिकोणाच्या ठाई तीन गुण आहे सत्व रज आणि तम. तर तुमचा जो गुण आहे या सत्वाला थोडं मोकळं ठेवलंय पुढची टोकं. पण हे दोन्ही टोकं बांधून ठेवले गेले. पण ते बांधत असताना कशाने बांधले गेले, ज्याला सगळ्यांनी वाळत टाकलं वाळीत टाकलं बांबूला सगळ्यांनी बाजूला टाकलं. पण आमच्या संतांनी त्याला दाब भरून ठेवलंय असं ठेवलं की त्या पताक्याला त्याचा आधार दिला. आणि ते अशा पद्धतीने बांधून ठेवलं का कोणीच त्याच्यातून सुटू शकत नाही. हा ध्वज आहे, ही पताका आहे, ही विजयाची पताका आहे. म्हणून या ध्वजाला इतकं किंमत आहे. आणि त्याच्यावर सुंदर असं मला खूप आवडतं हा विषय. कारण शिव आणि शक्ती कुठे नाही, शिव शक्तीशिवाय हे कर्म होत नाही. मग ज्या पद्धतीने जिथं जिथं शिव आहे तिथं तिथं ती शक्ती आहे. आणि या सृष्टीचं सृजन पालन पोषण करण्याचं संहार करण्याचं काम कोण करत असेल तर आमची आदिशक्ती माता. आपलं ज्या स्थान आहे त्र्यंबकेश्वर ठिकाणी नीलांबिका पर्वत मातेचं गाम त्या ठिकाणी पडलंय. खाली तलाव आहे. आपल्या सप्तशृंगीच्या ठिकाणी सुद्धा मुखात जो तांबूल विडा आहे तो पानाचा विडा थुंकलेला त्या ठिकाणी तांबूल तीर्थ आहे. डोळ्याचं काजळ धुतलंय तृतीयेच्या दिवशी शृंगार मांडीला हो, बरोबर आहे की नाही. पण ते जे काजळ धुतलंय तिथं आजही काजळ तीर्थ म्हणून निर्माण आहे. सुंदर सुंदर अशा कथा भाग आहे. पण बघा आपल्याला एवढ्यामध्ये सांगितलं की माझ्या जीवनातली जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ही जी तळमळ आहे ना ही शीतलता निर्माण कर. खूप ताप झालाय आपणही आपला ताप. कोणते ताप? त्रिविध त्रिविध तापांची Baby, the dog.
पंचे त्रिवेदता आदि दैविक आदि भौतिक आदि जैविक हे जे त्राप ताप आहे ना इतके त्रास देत असतात तापलंय तापलं आपल्याला लक्षात येत आहे कधी ताप येतो ना थंडी ताप हे होतात कधी कधी मनस्ताप येतो येतो ना मनाला हा ताप आहे हा आजार कशाने औषधाने बरा होऊ शकतो पण हा ताप दूर करण्यासाठी आपल्याला संतांच्याच जवळ जावं लागणार आहे म्हणून त्या तापातून मुक्तता होत असते म्हणून त्रिविध तापांची झाली बोल म्हणून देखील या चरण वैष्णवांची ज्यावेळेस संत मायबापांचं दर्शन होतं आपले त्रिविध ताप दूर निघून जातात पण ती मागणी आपण कधीतरी देवीजवळ म्हणावं ओटी भरताना ओटी ओटी भरताना म्हणायचंय संसाराच्या या तापाने धातने मिशिन दर्शन द्या मला आजी तळमळ लागली मी तुमच्या पायांवर कधी मस्त ठेवीन अभंगाच्या शेवटच्या Oh,
कई देवी नाही पाहिजे. अशी तळमळ झाली मी एकदा कधी तुमच्या चरणांवर नतमस्तक होतोय. किती प्रार्थना आहे. चरणांचं महत्व फार आहे. सुरुवातीला आपण चरण पाहिलं, चौथं चार चरणांपैकी संतांचे भगवंताचे चरणांमध्ये इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे. कारण सगळ्या ठिकाणी आपण जर यात्रेला गेलो कुठेही फिरा, पण आमच्या महाराष्ट्राचं जे कुलदैवत पंढरीश पांडुरंग परमात्मा की ज्याच्या चरणांचा स्पर्श किंवा चरणांवर आपल्याला नतमस्तक होता येतं, कारण या चरणांमध्ये इतकी ताकद आहे संतांच्या आणि देवांच्या. तुम्ही आजही पाहिलं, जरी आपले बाबाजी नसले पण त्यांच्या पादुका खूप महत्व या ठिकाणी दिलेले आहे. कारण त्या चरणांच्या रजत कणांमध्ये इतकी ताकद, संत चरणाराचे लागता सहज वासनेची वीज जळणी आज आहे. आपले वाईट दुर्गुण दुर्गा जे असणार असले दुर्गुण निघून जातात, आणि ती शक्ती आपल्याला मिळते जी साधना त्यांनी केली आहे ते सर्व. कारण सद्गुरू किंवा संत काय करतात, आपलं संपूर्ण ज्ञान, आपलं संपूर्ण जे काही केलेलं कर्म साधना असेल ती आपल्या शिष्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आलिंगन एक प्रक्रिया आहे, चरणांवर नतमस्तक होणं ही प्रक्रिया आहे. कारण देवी भागवतामध्ये वर्णन, कारण आदिशक्ती मातेने आपल्या पायाच्या अंगठ्याच्या नखामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देवतांना ब्रह्मांडाचं दर्शन घडून दिलं. इतकी ताकद कशामध्ये आहे, संतांच्या पायांच्या अंगठ्याच्या नखामध्ये इतकी तिथं तेज आहे. म्हणून आमच्या परमात्म्याचं शिवत निजधामाला जात असताना तिथं आहे की नाही. म्हणून जे काही महती या चरणांची सांगितली, म्हणून तुका म्हणे डोई काही ठेवी नाही पाई. म्हणून इतकं महत्व दिलं आहे मी तुझ्या चरणांवर कधी नसलं तर मस्त होईल, आणि संपूर्ण ज्ञान असलेला ज्ञान दूर होईल, आणि मला हे ज्ञान प्राप्त होईल. आपण मगाच म्हटलं पोटी मागे ना ज्ञान पुत्रा, आणि हे ज्ञान प्राप्त व्हावं त्या परमात्म्यापर्यंत पोहोचायचंय, कसा मार्ग आहे, हे साधना कशी करायची याची जी तळमळ परमात्म्याच्या प्राप्तीची. कारण इतकं सुंदर वर्णन चरणांमध्ये आहे, संतांच्या प्रत्येक अभंगाच्या ठिकाणी या चरणांचं इतकं इतकं महत्व दिलं आहे. मग आपणही त्या महत्वाला जाणून घेतलं पाहिजे. म्हणून संतांचे चरण कधी सोडायचे नाही, त्यांच्या सानिध्यात राहणं म्हणजे त्यांच्या चरणांच्या आश्रयाने राहणं, यालाच म्हणतात भक्ती. अशी ही भक्ती, कारण बघा पादच सेवनम भक्ती आहे. जी कुमारिका पूजन केली जाते ही पादच सेवन भक्ती बरं का. पाय धुतो पूजा करतो ही पादच सेवन भक्ती. कन्या रूपाने आपण जे अष्टमीला नवमीला कुणी करत असाल ही पादच सेवन भक्ती. मग या नवविध भक्ती श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादच सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आणि आत्मनिवेदन. मग एक एक पद्धतीने कोणती तरी रोज एक भक्ती माझ्याकडून घडावी हीच प्रार्थना. जशी जगद्गुरु तुकोबांनी अभंगाद्वारे तळमळीने केली, धाव गाली आई आता पहाते सकाळी, धीर नाही माझे पोटी झालो वियोग हिंपुटी, करावे शीतळ बहु झाली हळहळ, तुका म्हणे डोई कई ठेवी नाही पायी. या सुंदर असणाऱ्या चार अभंगा चार चरणांच्या अभंगामध्ये मी काही चरणच आहे बघा ना, चरणांच्या आश्रयाने जे वर्णन केलं आहे आमच्या जगद्गुरु तुकोबांची अशी तळमळ असेल, अशी भावना असावी असं विचार माझ्या अल्पबुद्धीने या अभंगाद्वारे तुम्हापर्यंत या ठिकाणी पोहोचवलं गेलं असेल. जे काही तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं असेल ते माझ्या सद्गुरूंची कृपा आहे. हरिभक्त पराय निवृत्ती महाराज रायते यांच्या कृपेने या ठिकाणी हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काही असेल ते सर्व बाबाजींचं असेल, श्रेय असेल की ते कृपा करत असतात आणि ते या ठिकाणी वदवलं जातं. म्हणून जे काही योग्य असेल ते सद्गुरूंची कृपा असेल, चुकून चुकीचं असेल ते वाणीचे बुद्धीचे दोष समजून या ठिकाणी माझे मला परत करा. पुनश्च या ठिकाणी सर्वांचे सर्वांचे आभार मानते, कारण उपस्थित सर्वांचे मी पहिल्यांदाच आभार मानले आणि खूप सुंदर अशी साथ या ठिकाणी सगळ्यांनी दिली. सगळेच तुळशीवाल्यापासून ते इकडच्या मावशांच्या तुळशीवाल्या, फार महत्व या तुळशीला ना. कारण जी या कलियुगामध्ये आमच्या परमात्म्याचं अवतार आहे तटस्थ, तशीच आमची तुळशी माता आहे. बाहेर अगदी तटस्थ जसं उभं आहे ना, आपण म्हणतो सुंदर ते ध्यान उभे, तशी आमची तुळशी माता उभीच सदैव उभे वृंदावन जयाची होत्री हरी प्रसन्न दया. इतकं सुंदर मूर्ती तुळशीचं सुद्धा आहे. अशा या सगळ्यांचे सगळ्यांच्या चरणांवर नतमस्तक होऊन, बाबाजींच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्वे सर्वे कोणी राहिला असेल, तुमचे सर्वांची नावं घेतली असं समजा, कोणी राहिलं तर बोट
वरती केला तर चांगलंच आहे. पण मला वाटत नाही मी इथून तर तिथपर्यंत इकडचे सगळेच आमचे बाबाजी असतील सगळ्यांचे. कोणाचं नाव निर्देश करणे योग्य नाही. बाळू महाराज आमचे संचेती भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे ग्रामस्थ असतील. आता नाव काय नाही आमच्या गरीबचे परिवार सगळे सगळेच आहे आपलेच ना. माझ्या माता मौल्या माझे पितृतुल्य असणारे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे पतिदेवही उपस्थित आहेत. सांगणं का गरजेचं कारण त्यांच्यामुळं आज आपल्याला या ठिकाणी मान असतो. त्यांचाही आदर राखणं खूप महत्वाचं असतं. त्यांचेही या ठिकाणी आभार मानते. उपस्थित सर्वांचे आभार मानून झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी सकल संतांच्या चरणी मौर्य ज्ञानोपरायांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी राष्ट्रसंत जनार्दन बाबाजींचे स्वामीजी बाबाजींच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर.